भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सुरू झालेल्या गणेशोत्सवाची सांगता आज चतुर्थीने झाली आहे. यावेळी मोठ्या भक्तिभावाने भक्तांनी आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिलाय. मानाचा पहिला गणपती असलेला कसबा गणपतीने यावर्षीही हौदात विसर्जन केलंय. कसबा गणपतीने चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढण्यात आली आहे. कसबा गणपतीची मिरवणुकीत गणरायासमोर देवळांकर बंधूचे नगारावादन, कामयानी विद्यार्थ्यांची पथक, आदिवासी मुलांचा सहभाग, रमणबाग, शिववर्धन, रुद्रगर्जना, ढोलताशा पथकांचं वादन करण्यात आलंय. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडे ना आमच्या मनाला. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे विसर्जन मिरवणूक पाहतोय. या कसबा विसर्जन मिरवणुकीत आपण पाहतो की अशा पद्धतीने एक जनजागृती केली जाते. आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे काय जनजागृती केली जाते? आम्ही ढोल ताशे, परत कलर वगैरे, गुलाल वगैरे काही उधळायचं नाही हे केलेले. आपण पाहू शकता अशा पद्धतीने एक जाणीव जागृती केली जाते. जाणीव झाली आता बदल घडवूया अशा पद्धतीने, तसेच प्रत्येकाने एक तरी वृक्ष लावा अशा पद्धतीने एक सामाजिक जागृती केली जाते. काय सांगशील तुम्ही अशा पद्धतीने एक सामाजिक जागृती निर्माण करता? ॲक्च्युली हा आर्ट ऑफ लिव्हिंग जयगुरुतर्फे एक चांगला प्रयत्न आहे. हे सगळे सोशल SMS आहे, सामाजिक विषयासाठी हातभार घातलेला आहे. इथे तुम्ही प्रत्येक बोर्ड वाचू शकता, बघू शकता. हे लोकांना जनजागृती म्हणा किंवा समाज कार्य लोकांमध्ये निर्माण व्हावे म्हणून हा एक प्रयत्न आहे. तू काय सांगशील? गुरुजीचा एक मेसेज आहे सगळ्यांसाठी. संगत छत्रम याने वन वर्ल्ड फॅमिली लेट कम्स टुगेदर, सो वी आर प्रेझेंटिंग दॅट मेसेज टू एव्हरी वन की सब लोक एक जगह पर आए और पूरे सबको प्रेझेंट कर. राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून अशी तुम्ही एक जनजागृती केली जाते. राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून तुम्ही आज जनजागृती करताय. मानाच्या पहिल्या गणपती गणपती काय सांगाल? गणपतीच्या मानाच्या गणपती मी कार्यकर्ता हूँ, आपला सेवा करने के लिए हम आया हूँ. बरोबर. एकूणच काय तर आर्ट ऑफ लिव्हिंग तर्फे एक जनजागृती केली जाते. आपण पाहू शकता अशा पद्धतीने प्रत्येकाच्या हातात अशा पद्धतीने पाटा लागलेल्या आहेत. राष्ट्रसेवा हीच ईश्वर सेवा अशा पद्धतीने एक जनजागृती केली जाते. बाप्पा चालले आपल्या गावाला. रोटरी क्लब ऑफ सिंहगड रोड पुणे यांच्या तर्फे कसबा गणपती विसर्जन मिरवणुकीत विविध सामाजिक संदेश देण्यात येत आहेत. पाणी अडवा, पाणी जिरवा असे काही अनेक संदेश आहेत ते रोटरी क्लब ऑफ सिंहगड पुणे यांच्या तर्फे देण्यात येत. नक्की काय काय केलेलं आहे तुम्ही? रोटरीतर्फे यावर्षी आम्ही ट्रॅफिक डिसिप्लिन आणि मी ट्रॅफिकचे नियम पाळीन अशी योजपट दिलेली आहे आणि त्याविषयी आम्ही जागृती करतो आहे. रोटरी क्लबचे अनेक सामाजिक उपक्रम आहेत, त्या म्हणून या दिंडीतर्फे आम्ही फॉरेनची जी स्टुडंट्स येतात त्यांना बरोबर घेऊन आपण ही पदयात्रा काढलेली आहे. सर्वांचे सहकार्य असावे. आपण पाहतो की विविध सामाजिक संदेश देत रोटरी क्लब ऑफ पुणे सिंहगड रोड यांच्यातर्फे विविध सामाजिक
सामाजिक संदेश देण्यात आलेला आहे. तुमच्याकडे काही विदेशी पण स्टुडंट सहभागी झालेत का? आमच्याकडून वेगळ्या वेगळ्या देशाचे जे आरवाई स्टुडंट्स येतात त्याच्यात ब्राझील, मेक्सिको, जर्मनी, USA, फ्रान्स इथले सगळे आलेली मुलं आज आमच्याबरोबर आहेत आणि ती सुद्धा आपल्या देशाचं नवीन कल्चर बघतात. आपण पाहू शकता की फक्त भारतातीलच नव्हे, फक्त भारतातीलच नव्हे तर विदेशातील सुद्धा विद्यार्थिनी इथं आलेल्या आहेत आणि या रोटरी क्लब ऑफ पुणे सीएक रोड यांच्यामध्ये सामील झालेले आहेत. आपण पाहू शकता अतिशय उत्साही असणारे हे परदेशी जे विद्यार्थी आहेत ते यामध्ये सहभागी झालेले आहेत. हाऊ फील? आय फील अमेझिंग राईट नाऊ. फर्स्ट टाइम गणेश उत्सव मिसळतो. यस, दिस इज माय फर्स्ट टाइम एवर इन इंडिया, सो या आय लव इट हियर. हाऊ फील? आय फाईन, आय फाईन. आपण पाहू शकता की अतिशय उत्साही वातावरणात भारतातीलच नाही तर विदेशातील सुद्धा स्टुडंट्स यामध्ये सहभागी झालेले आहेत. अतिशय एक सामाजिक जनजागृती करत सामाजिक संदेश देत यामध्ये हे परदेशी विद्यार्थी यामध्ये सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. संस्था गेली 55 वर्षाच्या मध्यबंद मुलांकरता काम करत आहे. यावर्षी 35 मुलांचा सहभाग आहे. कामायन संस्था ही विशेष मुलांकरता काम करते. कसबा गणपती समोर गेले 40 वर्ष आमचे मुलं सहभागी होत आहेत. आमची सुद्धा मुलं विशेष नसून एक समाजाचा घटक आहेत हा समजून गेले 40 वर्ष आमच्या मुलांचा सहभाग आहे आणि मुलांना देखील पुणेकरांनी खूप चांगला एनकरेज केलेला आहे. आणि तुम्ही जी बस दिलेली आहे मागे त्या बसमध्ये पण विद्यार्थी बसले आहेत का? नाही, बसमध्ये काही मुलं आमचे आहेत. मुलांचा खाऊ किंवा बाकीचे मेडिसिन्स असतात. जो देखावा केलेला आहे यावर्षी प्लास्टिक बॅगला पर्याय आमच्या मुलांनी दिलेला आहे. कापडी पिशव्या, कागदी पिशव्या आमचे मुलं बनवतात. जास्तीत जास्त लोकांनी खरेदी करून पर्यावरणपूरक आमच्या मुलांचा सहभाग करावा आणि मुलांना काम द्यावं असं आम्ही गाडीमध्ये लावलेला आहे. तो संदेश आम्ही लोकांना दिलेला आहे. एकूणच काय तर कामे आणि संस्थेतील विद्यार्थी देखील प्रत्येक वर्षी सहभागी होतात. आज 40 वर्ष झाले कामे आणि संस्थेतील अंध असतील, अपंग असतील, मूकबधिर असतील असे विशेष विद्यार्थी यामध्ये सहभागी होतात. चैन पडे ना आमच्या मनाला, बँक ऑफ इंडिया तर्फे गो ग्रीन ही संकल्पना घेऊन असते या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेले आहेत. काय एकूणच तुमची ही संकल्पना आहे? आमची संकल्पना आहे गो ग्रीन, प्रिझर्व द एन्व्हायरमेंट सो दॅट आपल्याला गणपती बाप्पांचा प्रसाद असाच मिळता राहो. गो ग्रीन इज द कन्सेप्ट. आम्ही पर्यावरणाची रक्षा करण्यासाठी जो संकेत देतो आहे की आपण जे गणेश विसर्जन करतो त्यासाठी आपण कन्झर्व कसं करता येईल फॉरेस्टला आणि आपल्या पर्यावरणाला, दॅट इज अवर ह्या आमचा संदेश असणार आहे. काय सांगाल तुम्ही आज मिरवणुकीत सहभागी झालात? गो ग्रीन ही तुम्ही कन्सेप्ट आज विसर्जन मिरवणुकीत सहभागी होऊन सांगताय. ॲक्च्युली गो ग्रीन म्हणजे फक्त झाडेच लावा असं नाही तर तुमच्या घरातल्या कचऱ्याचं नियोजन तुमचं तुम्ही जर का केलं तर तुम्ही ॲटोमॅटिक गो ग्रीनकडे जाल. कारण प्लॅस्टिक, काच, कागदपत्रा, धातू हे रिसायकलिंगला जाईल आणि बाकीचा संपूर्ण कचरा हा 100% तुमच्या घरात जिरतो. गेले 25 वर्ष मी तो जिरवतीये आणि माझ्यासारखे अनेक लोक जिरवत आहेत तर त्याला तुम्ही
सर्वांनी सपोर्ट करा, हे पण एक प्रकारचं गो ग्रीनच आहे. आपण पाहू शकता अतिशय उत्साही वातावरणात या महिला अतिशय छान पद्धतीने आवरून गो ग्रीनचा संदेश देत या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या आहेत. काय आज तुम्ही कन्सेप्ट जी ही वापरलेली आहे गो ग्रीनची, तर तुम्ही आज सहभागी झालात काय सांगाल? सहभागी झालात उत्साह आनंद, यामुळे बँक ऑफ इंडियाचं पण नाव होत आहे आणि आम्ही बँक ऑफ इंडियाचे सदस्य होत. एकूणच काय तर बँक ऑफ इंडियातर्फे गो ग्रीनचा हा संदेश देण्यात आलाय. मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे अध्यक्ष शेट्टीजी आता आपल्यासोबत आहे. सर, एकूणच असा पाहतो की आपण गणपती विसर्जन मिरवणूक पार पडतीये, कोणते कोणते ढोल ताशा पथक यामध्ये सहभागी झालेले आहेत, काय एकूणच सांगा? अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि जल्लोषात उत्साहात आपण श्री गजाननाच्या निरोपाची आपण तयारी केलेली आहे आणि चांदीच्या पालखीमध्ये श्री गजाननाची मूर्ती विराजमान आहे. रुद्रगर्जना, शिवप्रधन आणि रमणबाग अशी आमची पारंपरिक पथकं आहेत. त्या जोडीला गेले 82 वर्ष सेवा देणारा प्रभात बँडही आहे, सामाजिक संदेश देणारा आर्ट ऑफ लिव्हिंग आहे, बँक ऑफ इंडिया आहे, आणखी सगळ्यात महत्त्वाचं आदिवासी पाड्यात जिथं आम्ही चांगलं काम करतो विखिल फाउंडेशन आणि श्री कसबा गणपती सामाजिक संस्था, तिथली 50 आदिवासी पहिल्यांदा पुणे शहरात आलेली आहे. अशा पद्धतीने आपण हा अत्यंत जल्लोषात आणि पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाच्या सांगता समारोपाकडे येत आहोत. आपण पाहिले की गणेशोत्सव मिरवणूक जी आहे कसबागण पानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे, ते अतिशय पारंपरिक पद्धतीनेच होती आहे. त्यामध्ये विविध पथके सहभागी झालेले आहेत ज्या पद्धतीने आणि चांदीच्या रथात कसबा गणपतीची मिरवणूक उत्साहात पार पडतीये. आता टोटल 27 कातकरी बंधू भगिनी याच्यात सहभागी झालेले आहेत आणि हे सगळे आंदेशी नावाचं गाव आहे पौड, त्या पौडवरून आलेले आहेत आपल्या इकडे. मराठी येतं? मराठी येत नाही. कुठून आलात तुम्ही? आंदेशे. हे जे नृत्य सादर करता तुम्ही पहिल्यांदाच मिरवणुकीत सहभागी झालात का? हा पहिल्यांदाच. तू काय सांगशील, मिरवणुकीत सहभागी होऊन कसं वाटतं? हो बरं, एकदम मस्त वाटतं, सहभागी होऊन एकदम मस्त वाटतं. आपण पाहू शकता अशा